What is the need for value education? What is the second point? Understanding universal human values to fulfill our aspiration in continuity. Yes. Okay. Understanding the universal human value to fulfill the aspiration in continuity. Whatever the aspirations are there, that is nothing but the basic aspiration. What is that? Happiness and prosperity. हे आपल्याला कंटिन्युटी मध्ये मिळवण्यासाठी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जे काही युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या. ओके. मग त्यासाठी आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन घेण्यासाठी गरज काय आहे? कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यू अँड स्किल. येस करेक्ट. कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यूज अँड स्किल. आताचं जे एज्युकेशन आहे ते आहे का नाही आतापर्यंत ते काय होतं? स्किल बेस्ड एज्युकेशन होतं. जे काय आपण टेक्नॉलॉजी इनोव्हेशन टेक्निक जे काय युज करणार आहे त्याबद्दलच आपण चर्चा करत होतो. ओके. पण आता काय आहे? स्किल बेस्ड प्लस व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. स्किल प्लस व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आहे. व्हॅल्यू बेस्ड म्हणजेच काय? हा जो सब्जेक्ट आता इंट्रोड्यूस केलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता कळणार आहे की युनिव्हर्सल जे काय एक्सेप्टेड आहेत ह्युमन व्हॅल्यूज त्या कोणकोणत्या आहेत आणि ते आपण यूज करून आपल्या बेसिक ऍस्पिरेशन आपण कसं मिळवणार आहोत. दॅट इज नथिंग बट हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. हे तुम्हाला कळणार आहे आणि आपण कशा प्रकारे हार्मोनी साधायचं आहे या चार लेवलशी ते आपल्याला तुम्हाला या व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू कळणार आहे. मग स्किल बेस्ड एज्युकेशन नुसतं गरजेचं नाहीये, त्याचबरोबर आपल्याला काय गरजेचं आहे? व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन गरजेचं आहे आणि दोन्ही पण गरज आहे. एकच नाही, दोन्ही पण गरज आहे आपल्याला. एक आपल्याला लाईफ मध्ये जर सक्सेस पाहिजे असेल तर नुसतं स्किल बेस्ड एज्युकेशन गरज नाहीये, तर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन पण गरज आहे. बोथ गो हँड इन हँड. ओके. सो नेक्स्ट पॉइंट, व्हॉट इज द नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन? इव्हॅल्युएशन ऑफ आवर बिलीफ. येस, इव्हॅल्युएशन ऑफ आवर बिलीफ. ओके. सो समवन इज टेलिंग अँड त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा असं नाही. पहिला आपण इव्हॅल्युएट करायला पाहिजे आहे की जे काय कोण सांगत आहे ते बरोबर आहे का. ओके. व्हेरीफाय फर्स्ट इट अँड इफ इट इज करेक्ट दॅन ओनली यू एक्सेप्ट इट. सो इव्हॅल्युएशन ऑफ अवर बिलीफ हे डेव्हलप करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशनची गरज आहे. तुम्ही इव्हॅल्युएशन कसं करता आहात? कोण काहीतरी सांगता आहे त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवणार आहे का किंवा ते इव्हॅल्युएट करणार आहे? मग ती जी पॉवर आहे कशी डेव्हलप करायची ते तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू सांगणार आहे. ओके. लास्ट पॉइंट, व्हॉट इज दॅट? टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यू. Yes, technology and human value. That also I have told you. Various now innovations are there. Technology is invented. So as I use करून तुम्ही तुमच्या एकाने nature मध्ये किंवा तुमचे जे aspirations आहेत ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही त्याचा यूज कसा करणार आहात पॉझिटिव्हली वे आणि तुम्ही तुमचे ध्येय कसे कन्स्ट्रक्ट करणार आहात हे तुम्हाला दोन्ही पण यूज करून तुम्ही एकाने ते गाठायचं आहे. लाईफ मध्ये सक्सेस मिळवायचं आहे. दॅट इज नथिंग बट टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यू. त्यामुळे व्हॅल्यू एज्युकेशनची या काय गरजा आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. 5 पॉइंट वी हॅव सीन इन डिटेल. ओके. सो दॅट इज अस नेक्स्ट स्लाइड. जे स्लाइड जे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ते मी एक्सप्लेन केलं पण होतं. ओके. सो दिस वी हॅव सीन ऑल अँड एज वेल एज
द टोटल जे काही बीट आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. लास्टली म्हणजे आपण कंक्लुजनला काय म्हणू शकतो, जे काय व्हॅल्यू एज्युकेशन आपण घेणार आहोत ते आपल्याला काय मिळणार आहे, त्यातनं आपल्या गरजा काय आहेत आपण समजणार आहोत, आपल्या आकांक्षा काय आहेत ते आपण समजणार आहेत व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू. आणि आपण ते आकांक्षा सब गोल्स किंवा जे काय गोल्स आहेत आपले ते आपण कसं व्हिज्युअलाइज करणार करेक्टली, आणि त्याची प्रॉपर डायरेक्शन काय आहे ते परिपूर्ण करण्यासाठी ते आपल्याला प्रॉपर डायरेक्शन या व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू मिळणार आहे. आणि जेव्हा आपण आपल्या डायरेक्शननी राईट डायरेक्शननी जातो आहे त्यावेळेस जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी कन्फ्युजन कॉन्ट्राडिक्शन येत आहेत मग त्यावेळेस हे व्हॅल्यू एज्युकेशन ते रिमूव्ह करणार आहे, आपल्याला हेल्प करणार आहे रिमूव्ह करण्यासाठी. ओके, आणि आपल्याला जे काय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, टेक्निक्स आहेत, इनोव्हेशन्स आहेत जे आता येणार आहेत पुढं किंवा जे आहेत ते आपण आपले देह गाठण्यासाठी कसं आहे त्याने राईटली युटिलाइज कसं करायचं आहे हे व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू शिकणार आहोत आपण. ओके विथ दिस नाउ द नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट हे आपण बघितलं होतं मागच्या वेळेस की व्हॅल्यू एज्युकेशन पण सांगत आहे की सुसंवाद हा चारही लेवलशी आपण कसं करायचा आहे. पहिलं आवर सेल्फ मध्ये, फॅमिली मेंबरशी, सोसायटीशी आणि लास्टली नेचर किंवा एन्व्हायरमेंटशी कसं आपण व्हॅल्यू एज्युकेशन किंवा सांगणार आहे सुसंवाद हा कसा घडवायचा आहे या चारही लेवलशी. जर तुम्ही सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवणार आहे इन पॉझिटिव्ह वे देन हा ऑब्विसली यू विल गेट द सक्सेस इन लाईफ अँड यू विल अचीव युअर गोल्स अँड सब गोल्स वॉट एव्हर इट इज डिसाइडेड. आता तुमच्याकडनं काय आहे एक्सपेक्टेशन, स्टुडंटकडनं एक्सपेक्टेशन काय आहे या व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू. एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट फॉर, एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट फॉर. नाऊ सी हियर, अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू, अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू. व्हॉट टू डू म्हणजेच काय आहे, व्हॉट इज व्हॅल्युएबल, जे काय इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे ऍज अ ह्युमन बिंग ते म्हणजेच काय आहे व्हॉट टू डू. आणि दुसरं काय आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. व्हॉट टू डू हे पहिलं समजून घ्यायचं आहे, जे काय आपल्याला मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे महत्वाचं आहे ते समजून घ्यायचं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आहे व्हॉट टू डू. आणि हे स्टुडंटला लक्षात यायला पाहिजे व्हॉट टू डू म्हणजे नक्की काय आहे, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, जे काय मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे महत्वाचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यालाच म्हणतो आपण व्हॉट टू डू. दुसरं काय आहे की हाऊ टू डू, आपल्याला शिकायचं आहे लर्निंग करायचं आहे. हाऊ टू डू म्हणजे जे काय आपल्याला करायचं आहे व्हॉट टू डू मध्ये ते आपण कसं करणार आहोत, काय वापरणार आहे त्यासाठी आत्ताच्या स्थितीमध्ये, कुठले कुठले टेक्निक्स वापरणार आहे, कुठले कुठले ऍप वापरणार आहे, स्किल्स वापरणार आहे, टेक्नॉलॉजी वापरणार आहे ते म्हणजेच काय आहे, त्याचा आन्सर म्हणजे त्याचा जो प्रश्न स्किल्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन जे काय आपण वेगवेगळे वापरणार आहे ते परिपूर्ण करण्यासाठी ते म्हणजेच काय हाऊ टू डू. दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू. एक लक्षात ठेवा, कुठलंही आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला नेहमी दोन प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभे राहायला पाहिजे आहे आणि ते म्हणजे काय आहे व्हॉट टू डू आणि दुसरं काय आहे हाऊ टू डू. जर तुम्हाला लक्षात आलं व्हॉट टू डू म्हणजेच काय ते झालं व्हॉट इज व्हॅल्युएबल ऍज अ ह्युमन बिंग, आणि हाऊ टू डू म्हणजे जे काय तुम्ही शिकणार आहात तुम्हाला काय करायचं हे माहित आहे आणि तुम्ही ते गाठायचं आहे, तुम्हाला ते अचीव करायचं आहे, ते फुलफिल करायचं आहे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न करणार आहात तुम्ही हाऊ टू डू. मग त्यासाठी तुम्ही काय काय वापरता आहात, काय काय कसं कसं वापरता आहात, कुठल्या कुठल्या वेळेला वापरता आहात म्हणजे ते म्हणजे आपण शिकणार आहोत अँड दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू. ओके विथ दिस, त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायचं आहे स्टुडंटला लक्षात घ्या कुठलंही आत्ताच्या स्थितीमध्ये तुम्ही काय इंजिनिअरिंग फील्डमध्ये आलेला आहात मग आता तुम्ही काय करता आहात, तुम्हाला दोन प्रश्न उभा राहायला पाहिजे आहेत व्हॉट टू डू, आपल्याला काय करायचंय. आता तुम्ही घेतलेला आहे सिव्हिल ब्रांच, तुम्ही घेतलेली आहे ईएनटीसी ब्रांच, तुम्ही घेतलेली आहे सीएससी ब्रांच, मग तुमचा प्रश्न पहिला येतो आहे व्हॉट टू डू. मग मला आता इंजिनिअरिंग फील्डला व्हॅल्युएबल काय आहे की मला काय गाठायचं आहे, माझं ध्येय काय आहे, आय वॉन्ट टू पर्सन म्हणजे मला अचीव करायचं आहे नाईस पर्सेंटेज, त्यासाठी काय आहे दॅट इज नथिंग बट प्रॉपर स्टडी. व्हॉट टू डू प्रॉपर स्टडी, बिकॉज
प्रॉपर स्टडी केलं तर 95% 85% व्हॉट एव्हर इट इज डिस्टिंक्शन तुम्हाला मिळणार आहे. मग व्हॉट टू डू, प्रॉपर स्टडी इन इंजिनिअरिंग फील्ड, दॅट इज व्हॉट टू डू. ओके, जे काय तुमच्या ह्याच्यासाठी आत्ताच्या स्टेजला व्हॅल्युएबल आहे ऍज अ ह्युमन बिंग, ऍज अ स्टुडंट. ओके, अँड आता काय आहे, तुम्हाला प्रॉपर स्टडी तर करायचं आहे, तर त्यासाठी हाऊ टू डू, मग हाऊ टू डू तुम्ही कसं करणार आहात, त्याचा आन्सर काय असेल तुम्हाकडनं, कसं करणार आहात? आता माझा प्रश्न मी तुम्हाला लक्षात आलेला आहे का, व्हॉट टू डू म्हणजेच काय आहे. आता इंजिनिअरिंग फील्डला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, तुम्हाला पर्सेंटेज स्कोर हाय करायचे आहेत, आणि तुम्हाला व्हॅल्युएबल काय आता की तुम्ही प्रॉपर स्टडी करायचा आहे, व्हॉट टू डू. ओके, हाऊ टू डू, हाऊ यू आर गोइंग टू डू इट, कॅन एनीवन आन्सर इट? स्किल्स डेव्हलप करून. स्किल्स डेव्हलप कर काय करणार, स्किल्स टेक्नॉलॉजी काय काय करणार आहे तुम्ही, प्रॉपर स्टडी करण्यासाठी काय काय करणार आहे तुम्ही आताच्या स्थितीमध्ये? हेल्प टीचरांची हेल्प घेणार, टीचरांची हेल्प करणार, म्हणजेच काय करणार आहे. आता काय आहे, आता झूम लेक्चर चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं आता हाऊ टू डू कसं आहे, तुम्ही डेली अटेंड करणार आहे लेक्चर, लक्षात घ्या. डेली तुमचे लिंक जे पाठवलेले आहेत त्या लिंकवर तुम्ही अपडेट राहणार आहे, आणि तुमचे जे काय लेक्चर्स आहेत, 5-6 लेक्चर जे काही दिवसात नाही, ते तुम्ही अटेंड करणार आहात. अटेंड केल्यानंतर तुम्हाला ज्यामध्ये काय डाऊट असतील ते तुम्ही नोट डाऊन करणार आहात, किंवा जेव्हा टीचर शिकवत आहात तेव्हा तुम्ही ते प्रत्येक नोटबुक मध्ये राईटअप करणार आहात ते. ओके, सो दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू. आणि जे काही तुम्हाला डाऊट असतील ते तुम्ही एका पेजवर लिहू शकता की बाबा मला हे डाऊट आलेले आहेत. अँड सिमिलरली ऍट दॅट सेम टाइम यू आर गोइंग टू आस्क युअर टीचर अबाउट दॅट डाऊट, दॅट इज नथिंग बट हाऊ टू डू. दॅन यू आर गोइंग टू अप्लाय व्हॉट एव्हर द स्किल्स आर देअर. जर तुम्हाला प्रश्न पडले असेल, प्रॉब्लेम पडले असतील, तर तुमचे जे काय आहे क्रिएटिव्ह स्किल ते तुम्ही अप्लाय करा. बाबा मी स्वतःहून सॉल्व्ह करू शकतो का, नाही सॉल्व्ह करू, तर तुम्ही टेक्नॉलॉजी युज करा. बाबा नेटवर गुगल सर्च करा, त्यासाठी तुमचा आन्सर मिळते का, नाही मिळालं तर मग तुम्ही टीचरना हे करा. आता फर्स्ट यू अप्रोच टू टीचर, बिकॉज नाव डेज इट इज यू कॅन अप्रोच ऑन व्हॉट्सअप ऑर व्हॉट एव्हर. देन इफ दॅट यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर टीचर, देन यू डायरेक्टली गो फॉर द गुगल. सो ऑल द आन्सर्स आर अवेलेबल ऑन द गुगल. ओके, मग लक्षात आलेलं आहे का हाऊ टू डू म्हणजेच काय आहे. तुम्ही आत्ताच्या स्थितीमध्ये तुम्ही सगळे लेक्चर्स अटेंड करणार आहे, नोट डाऊन करणार आहे, प्रॉब्लेम जे काय आहे ते तुम्ही टीचरना विचारणार आहे. इफ यू आर नॉट सॅटिस्फाय यू कॅन सर्च ऑन द गुगल, दॅट इज युअर गोइंग टू अप्लाय, युअर गोइंग टू अप्लाय युअर फर्स्ट स्किल, ओन स्किल, दॅन यू आर गोइंग टू गो फॉर द टीचर अँड दॅन द नेक्स्ट टेक्नॉलॉजी. मग फक्त लक्षात आलंय दोन्ही पण गरज आहे का, एकच गरज आहे हाऊ टू डू किंवा व्हॉट टू डू तुम्हाला तुमचा ध्येय गाठण्यासाठी, दोन्ही गरजेचं आहे का तुम्हाला वाटतंय? व्हॉट टू डू फक्त पुरेसा आहे किंवा हाऊ टू डू पुरेसा आहे? दोन्ही गरजेचे आहे, दोन्ही पण गरजेचं आहे, लक्षात घ्या. प्रॉपर स्टडी करायचा आहे, कसा करायचा आहे हे जर तुम्हाला माहित असेल हाऊ टू डू, तर ते अचीव्ह करू शकत नाही. आणि हाऊ टू डू तुम्हाला माहिती आहे, दररोज लेक्चर अटेंड करायचं आहे, तर तुम्हाला काय मिळवायचं आहे, आपलं ध्येय काय हेच माहित नसेल, तर तुम्हाला ते अटेंड तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. ओके, त्यामुळे दोन्ही पण गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, विथ दिस लक्षात आलेला हा प्रश्न, स्टुडंट कडनं काय अपेक्षा आहे, व्हॅल्यू एज्युकेशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला ते दोन प्रश्न पडायला पाहिजे आहेत. कुठलंही कार्य, आता तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मध्ये आले तर लाईफ मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला नेहमी दोन प्रश्न पुढे असायला पाहिजे, व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू. ओके, आलं लक्षात? यस मॅम, यस मॅम. नाव माय प्रश्न, आता मी अगोदरच प्रश्न विचारून घेतलेला आहे, आर बोथ रिक्वायर्ड और वी कॅन डू विथ जस्ट वन ऑफ देम, दिस इज अ क्वेश्चन अँड व्हॉट इज आन्सर? बोथ रिक्वायर्ड, बोथ आर रिक्वायर्ड. ओके, बोथ आर रिक्वायर्ड. नाव सपोज आय गिव्ह अनदर एक्झाम्पल, सपोज आय गिव्ह अनदर एक्झाम्पल. नाव टू अचीव द गुड मार्क्स वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट इज रिक्वायर्ड अँड दॅट इज नथिंग बट युअर बॉडी फिटनेस. ओके, बॉडी फिटनेस गरजेचं आहे. तुम्ही जर तुमची बॉडी फिट राहणार नाही म्हणजे व्हॅल्युएबल ऍज अ स्टुडंट. पण अजून एक महत्वाचं काय आहे, तुमची बॉडी फिट असायला पाहिजे आहे. व्हॉट टू डू, बॉडी फिटनेस. तुमची बॉडी नेहमी फिट असणे गरजेचं आहे, पण एक तुमचं व्हॅल्युएबल महत्वाचं आहे तुमचे तुमचं ध्येय अचीव करण्यासाठी. ओके, मग हे जर व्हॅल्युएबल आहे, व्हॉट टू डू म्हणजे बॉडी फिट असणे गरजेचं आहे, मग मला सांगा हाऊ यू आर गोइंग टू डू इट. बॉडी फिट असणं गरजेचं आहे हे तुम्हाला माहित आहे, डेली तुम्ही त्यासाठी काय करता आहात, हाऊ टू डू.
exercise. Yes, again. नेक्स्ट एक्सरसाइज ठीक आहे. नंतर अजून एक्सरसाइज तर पहिली प्रायोरिटी आहे. दुसरं काय? नुसतं एक्सरसाइज घेऊन चालेल का? नो. दुसरं अजून काय? योग्य आहार. योग्य आहार. नुसतंच एक्सरसाइज करणार आणि एका तासानंतर एक्सरसाइज केल्यानंतर फुल तुम्ही एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला मेन काय करणार आहे? भूक लागणार आहे. अँड प्रॉपर इनटेक ऑफ फूड इज नेसेसरी टू कीप द बॉडी हेल्दी. ओके, सो व्हॉट एव्हर द टाइम टेबल इज देयर दॅट व्हॉट एव्हर यू गेट अप अर्ली, वेकअप अर्ली, गो फॉर स्लीप अर्ली, सो दिस इज द टाइम टेबल. अँड एज वेल एज व्हॉट एव्हर द टाइम्स आर देअर फॉर प्रॉपर इनटेक दॅट शुड बी फिक्स्ड. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, वॉट एव्हर इट इज. ओके, मग हे जर प्रॉपर केलं की नक्कीच तुम्ही काय करणार आहात, तुमची बॉडी फिटनेस नीट राहणार आहे आणि तुमचे देह तुम्ही अचीव नीट करणार आहे. ओके, मग दोन्ही पण रिक्वायर आहे. बॉडी फिटनेस गरजेचं आहे आणि त्यासाठी हाऊ टू डू एक्सरसाइज किंवा प्राणायाम आणि प्रॉपर इनटेक पण गरजेचं आहे. लक्षात आलेलं आहे का? हे एक एक्झाम्पल झालं, दुसरं एक्झाम्पल बॉडी फिटनेसच्या बाबतीत. तसंच आता माझा अजून एक प्रश्न आहे की व्हॉट वुड बी द प्रायोरिटी बिटवीन दिस टू, व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू. पहिलं प्रायोरिटी काय असणार आहे लक्षात घ्या. प्रायोरिटी काय असणार आहे? अंडरस्टँडिंग. पहिलं आपल्याला माहित असायला पाहिजे आपण काय करायचं आहे. लक्षात घ्या, प्रायोरिटी पहिलं कशाला महत्व द्या तुम्ही? पहिलं समजून घ्या की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे. आता तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला आलेला आहात, तुम्हाला नक्की काय करायचं आहे पहिलं तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही करत राहावा. म्हणजे हाऊ टू डू, मग तुम्ही तुमचे काय आहेत ते स्किल्स अप्लाय करा. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की आपल्याला या चार वर्षात नक्की काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. And that is nothing but it is called as a value education. What to do? हे तुम्हाला काय माहितच असणं गरजेचं आहे. ते एज्युकेशन म्हणजे काय? व्हॅल्यू एज्युकेशन. ओके, आणि सेकंड प्रायोरिटी कशाला आहे? दॅट इज तुम्ही हाऊ, कसं करणार आहात तुम्ही चार वर्षात तुमचं जे काय ध्येय आहे तुम्ही कसं ते अचीव करणार आहात. अँड दॅट इज नथिंग बट टेक्निकल एज्युकेशन. दॅट इज नथिंग बट टेक्निकल एज्युकेशन. दॅट इज अ स्किल बेस्ड एज्युकेशन. तुम्ही करणार आहात आणि तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे 5 विषयाचे. आणि तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे हे लक्षात घ्या. आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सगळं, नोट्स प्रोव्हाइड करणार, नंतर जे काय आहे चॅप्टर टेस्ट घेणार, हे सगळं करणार आहे. खरं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचंय. चार वर्षात पहिली वर्ष आहे, पहिलं वर्ष तुम्हाला काय करायचंय? यू आर गोइंग टू अचीव नाईस मार्क्स, फर्स्ट क्लास मार्क. सगळे सब्जेक्ट आपल्याला पहिल्या वर्षी सोडवायचेच आहेत. This is my aim. What to do? I want to clear all the subject. Okay, that is the first priority. And then the second, how to do. Aale lakshat? Poona chasari mute ahe. Apu devale. Mute yourself. Come on. Okay. So that is the first. That is nothing but priority. What to do? And that is the second, how to do. लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये प्रत्येक स्टेजला तुम्हाला दोन प्रश्न पडायलाच पाहिजे आहे, व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. आणि त्याचं जर तुम्हाला आन्सर मिळालं देन ऑलवेज युअर सक्सेस इज देअर इन फ्रंट ऑफ यू. ओके विथ दिस? आलं लक्षात? ओके. Now, what is the purpose of value education? Purpose काय आहे? Value education चा उद्देश काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. What is the purpose of value education? So, what is the purpose of value education? Value education काय करता आहे? Develop करता आहे आपल्यामध्ये values. इंडिव्हिज्युअल मध्ये किंवा आ सेल्फ मध्ये काय व्हॅल्यूज डेव्हलप करत आहे? जे काय फिजिकल व्हॅल्यूज असतील, इमोशनल व्हॅल्यूज असतील, इंटेलेक्च्युअल व्हॅल्यूज, स्पिरिच्युअल व्हॅल्यू, मॉरल व्हॅल्यू, ते आपल्यामध्ये डेव्हलप करत आहे. व्हॅल्यू एज्युकेशन जर आपण घेतलं तर आपोआप आपल्यामध्ये ह्या व्हॅल्यूज डेव्हलप होत आहेत. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक व्हॅल्यू, मॉरल नैतिक व्हॅल्यू. ओके, तसंच फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्यामध्ये डेव्हलप होत आहेत. ओके, जर तुम्ही प्रॉपर व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं तर.
तर काय काय याच्यामध्ये काय असतंय जे समजा म्हणू शकतो आपण काय काय लोक काय आहेत जरी म्हणू टेक्निकल एज्युकेशन घेतलं तरी त्यांच्याकडे व्हॅल्यू एज्युकेशन हा पार्ट नसतो आहे म्हणजे मग ते काय करतात दुसऱ्या डिस्ट्रक्टिव्ह मोड मध्ये जातात जे काय क्राईम लोक क्राईम करतात बघा क्राईम लोक जे काही गुन्हेगार असतात मग त्यांच्याकडे ह्या डेव्हलप्ड व्हॅल्यू नसतात लक्षात घ्या फिजिकल त्यांच्याकडे व्हॅल्यू इमोशनल इंटेलेक्च्युअल स्पिरिच्युअल मॉरल व्हॅल्यूज ह्या डेव्हलपिंग स्टेज मध्ये नसतात बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग द प्रॉपर व्हॅल्यू एज्युकेशन त्यांच्याकडे प्रॉपर व्हॅल्यू एज्युकेशन त्यांना नाही मिळालं त्यामुळे ते त्या दुसऱ्या यू कॅन से क्राईम भागामध्ये चाललेले आहेत आणि त्या नेहमी ते डिस्ट्रक्टिव्ह मोड मध्ये त्यांचं जे लाईफ आहे ते डिस्ट्रक्टिव्ह मोड मध्ये जात आहे त्यामुळे जर तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं की तुम्हाला आपोआप या व्हॅल्यूज तुमच्यामध्ये डेव्हलप होतात लक्षात घ्या सो व्हॉट इज दॅट फर्स्ट डेव्हलपिंग द व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल दॅट इज फाईव्ह व्हॅल्यूज दॅट इज फिजिकल इमोशनल इंटेलेक्च्युअल स्पिरिच्युअल अँड मॉरल व्हॅल्यूज दिस इज द फर्स्ट पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन सेकंड पर्पज काय आहे क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशन सिस्टम क्रिएटिंग बोला स्पिरिच्युअल म्हणजे काय आध्यात्मिक ओके हे झालं मराठीमध्ये स्पिरिच्युअल आध्यात्मिक ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये रस वाटणे मग जसं तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं तुम्हाला त्यामध्ये पण वाटतंय की आपल्याला त्याचा अभ्यास करावा ओके मग असं वाटतं स्पिरिच्युअल मॉरल काहीतरी गोष्टी ऐकाव्या इंटेलेक्च्युअल इमोशनल फिजिकल या गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप होतात आपोआप जर तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं तर क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम सेकंड पर्पज काय आहे क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम मग होलिस्टिक म्हणजे काय म्हणू शकतो सर्वसमावेशक होलिस्टिक इज नथिंग बट व्हॉट सर्वसमावेशक म्हणजे एक असं एज्युकेशनल सिस्टीम तयार करायचं आहे की त्यामध्ये टीचर्स काय करणार आहे मुलांना की प्रोजेक्ट देणार आहे आणि ते प्रोजेक्ट काय करणार आहेत मुलं स्वतः त्यांचे क्रिएटिव्हिटी स्किल अप्लाय करून ते प्रोजेक्ट सॉल्व करणार आहेत ओके मग असं आपल्याला तयार करायचं आहे एक एज्युकेशनल सिस्टीम की मुलं आपोआप मुलं ऐकाने काय करतील हे करतील स्वतःहून त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ते त्या प्रोजेक्टमध्ये यूज करून ते प्रोजेक्ट सॉल्व्ह करतील असं आपल्याला एज्युकेशनल सिस्टीम तयार करायचं आहे म्हणजे टीचर्स तसे प्रोव्हाइड कर टीचर्स सांगणार नाही त्याचं उत्तर मुलांकडनं उत्तर शोधायचं आहे आपल्याला मग असं एक एज्युकेशनल सिस्टीम आपल्याला तयार करायचं आहे की सगळ्या मेंबर्सना किंवा सर्वसमावेशक म्हणजे काय आहे की आपण उत्तर सांगायचं नाही की बाकीच्याकडनं उत्तर काय काय मिळतं आहे सगळ्यांकडनं सगळ्यांना समावून घेऊन सगळ्यांचं जे काय ओपिनियन आहे आन्सर घेऊन तसं आपल्याला आणि एक प्रॉपर आन्सर शोधून मग तसं आपल्याला एक एज्युकेशन सिस्टीम तयार करायची आहे दॅट इज अ सेकंड पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम थर्ड म्हणजे काय आहे तुमच्यामध्ये व्हॅल्यू डेव्हलप झालेल्या आहेत आता या स्पिरिच्युअल मॉरल इंटेलेक्च्युअल ओके लक्षात घ्या तुम्हाला लक्षात आलेलं आहे की मी व्हॅल्यू एज्युकेशन झाल्यामध्ये माझ्या मनामध्ये काय म्हणू शकतो ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आता हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या माझ्यामध्ये आलेलं आहे तर आता तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या फॅमिली मेंबरशी शेअर करायचं लक्षात घ्या आणि फॅमिली मेंबर मध्ये आपले लहान भाऊ बहीण किंवा मम्मी पप्पा जे कोण आहेत किंवा जे काय तुमचे असतील रिलेटिव्ह त्यांना तुम्ही ते ट्रान्सफॉर्म करायचं आहे तुमचे व्हॅल्यू जे प्रमोट करायचे आहेत इम्पार्ट करायचे आहेत तुमच्या व्हॅल्यूज की बाबा तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या तुमची लाईफ हे काय आहेत वेगळ्या व्हॅल्यूज तुमच्यामध्ये डेव्हलप होत आहेत हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे मीन्स व्हॉट यू आर प्रमोटिंग द व्हॅल्यूज इन द फॅमिली मेंबर अँड दॅन इट शुड बी फॉरवर्डेड टू वर्ड्स सोसायटी सोसायटी मेंबर मध्ये ते पण प्रमोट करा आणि देअर विल बी ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट यू आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ थ्रू व्हॅल्यू एज्युकेशन अँड देन यू आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म फर्स्ट फॅमिली अँड देन गोइंग फॉर सोसायटी आलं का लक्षात हे पर्पज आहे की पहिले स्वतःमध्ये तुम्ही डेव्हलप व्हा ओके नंतर तुम्ही एक तयार करा एक एज्युकेशनल सिस्टीम अशी की सगळ्यांना तुम्ही सामावून घ्या मग पहिलं तुम्ही इम्पार्ट करा कुणाला
फॅमिली मेंबर्सला आणि नंतर तुम्ही काय करा सोसायटल मेंबरला ट्रान्सफॉर्मर करा. हे पर्पज आहे व्हॅल्यू एज्युकेशन. आता तुम्हाला हा सब्जेक्ट नवीन आहे, तुम्ही स्वतः शिकता आहात, तर माझं काय आहे एम की बाबा तुम्ही कण तुमच्या लहान भाऊ लहान बाई किंवा मम्मी पप्पा जे फ्री असतील घरी, समजा मम्मी तुमची, की तिला पण असं काहीतरी सांगत जावं मध्ये घरी की आमच्या आता सिलेबस मध्ये असा एक सब्जेक्ट आला आहे की आपलं नेचर आपण आता कसं बदलणार आहोत, की आपण आता फक्त आपला विचार करतो आहोत, आपला विचार न करता आपण आजूबाजूंचा पण विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यांना समावून घेऊन आपण आपलं जीवन जगायचं आहे, मगच आपल्या गरजा किंवा आपल्या ऍस्पिरेशन्स हे आणि पूर्ण होत आहेत, मग आपण समाधानी राहतो, आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो आहे. हे आपल्या फॅमिली मेंबरना पण कळू दे. लक्षात आलंय का? तुम्ही हे सांगा फॅमिली मेंबरला, तुमच्या लहान भावाला बहिणीला आईला, की बाबा असा एक सब्जेक्ट आलेला आहे आणि आपण पण शिकूया तो सब्जेक्ट, आपण आपल्यापासून सुरुवात करूया बदलण्यासाठी. लक्षात घ्या, आतापर्यंत आपल्याला लक्षात आलेलं आहे की भ्रष्टाचार होतो आहे प्रत्येक कामामध्ये. आपण कुठेही गेलो की आपल्याला पैसे देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी सवय लागलेली आहे, तर तुम्ही ते स्टॉप करा. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा की न पैसे देऊन आपलं काम कसं पूर्ण करायचं आहे, हे तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, बघू काय होत आहे, असं बघा. जर होत असेल तर ठीक आहे, तर स्टार्ट करा. लक्षात घ्या, ओके. भ्रष्टाचार इथं जर थांबवायचा असेल तर तुमच्यापासून आपण सुरुवात करायची आहे. आपण पैसे द्यायचे पण नाही आणि पैसे घ्यायचे पण नाही, ते तुमच्यापासून स्टार्ट करा. देन यू फॉलो विथ युअर फॅमिली मेंबर्स अँड देन सोसायटी मेंबर्स, सो इट विल चेंज द सिस्टीम. लक्षात आले का? त्यामुळे हा विषय स्टुडंटला शिकवण्यात आलेला आहे की यू स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ अँड देन यू आर गोइंग टू गो फॉर द फॅमिली मेंबर अँड देन सोसायटी अँड देन द होल. दॅट इज अ पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. अलग लक्षात? लास्ट पॉइंट, द लास्ट पर्पज इज नथिंग बट फोस्टरिंग द युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज, इंटिग्रिटी, डिसिप्लिन अँड जस्टिस. फोस्टरिंग म्हणजेच काय? एनकरेज करणे. ओके, एनकरेज करणे, एनकरेज करा तुम्ही दुसऱ्यांना की जे काय माझ्यामध्ये व्हॅल्यूज आहे ते तुम्ही पण डेव्हलप करा. एनकरेज करा स्टुडंट्सना किंवा तुमच्या लहान भावांना, हे करा युनिव्हर्सल व्हॅल्यू ज्या काय आहेत ते तुम्ही त्यांच्यामध्ये कसं डेव्हलप करणार, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असेल तर त्याला एनकरेज करा ती कशी डेव्हलप करायची आहे. किंवा त्याच्याकडे ज्या काय व्हॅल्यूज असतील आणि तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काय करा, त्या व्हॅल्यूज कशा माझ्यामध्ये डेव्हलप होतील ते तुम्ही बघा. ओके, सो दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ फोस्टरिंग द युनिव्हर्सल कोर व्हॅल्यू, दॅट मे बी विच इंटिग्रिटी व्हॅल्यू, डिसिप्लिन, जस्टिस. डिसिप्लिन हे स्टुडंट मध्ये असणं, आत्ताच्या स्टेज मध्ये डिसिप्लिन हे खूप महत्वाचं आहे तुमच्या स्टुडंट्स लाईफ मध्ये. ओके, डिसिप्लिन असणे म्हणजे काय आहे, तुमची लाईफ चेंज होते डिसिप्लिन असले म्हणजे. बाबा जे काय तुमचं टाइम टेबल आहे ते तुम्ही फिक्स करा. वेकअप अर्ली, व्हॉट एव्हर द टाइम टेबल इज देअर, फिक्स इट. स्टडी कधी करायचा आहे, मग त्यालाच आपण एक म्हणतो की डिसिप्लिन आहे लाईफमध्ये. ओके, सो दॅट इज नथिंग बट द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. सो दिस आर द फोर पर्पजेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन, अँड इफ यू फॉलो दिस पर्पज इन युअर लाईफ यू विल गेट द सक्सेस इन लाईफ अँड यू विल अचीव युअर ऍस्पिरेशन्स व्हेरी क्विकली. ओके, फक्त तुम्ही हे फॉलो करा. लक्षात आलेलं आहे का? यस ऑर नो? क्लिअर विथ द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन? यस मॅम. लिहून घेतलेलं आहे का? आणि हे नाईस डायग्राम आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. जर तुम्ही हे पुस्तकात वहीमध्ये नुसती ही डायग्राम जरी लिहिलं की बाबा डेव्हलपिंग द व्हॅल्यूज डायग्राम काढलेली आहे, चार आपले ब्लॉक काढले आणि त्यामध्ये आपण चार जे काय आहे हायलाइट पॉइंट लिहिले की तुम्हाला पण लक्षात येते व्हॉट इज द पर्पज. फर्स्ट यू आर गोइंग टू डेव्हलप व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल, दॅट इज नथिंग बट थ्रू द व्हॅल्यू एज्युकेशन.
यू आर गोइंग टू स्पिरिच्युअल मॉरल इंटेलेक्चुअल फिजिकल इमोशनल व्हॅल्यूज आहेत त्या आपल्यामध्ये डेव्हलप करायच्या आहेत. नंतर ते आपण एक त्यासाठी एक हॉलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपले ते प्रमोट करायचे आहेत व्हॅल्यूज नेबरशी सोसायटीशी आणि ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे सेकंड लेवल आणि थर्ड लेवल दॅट इज इंडिव्हिज्युअल अँड सोसायटल मेंबर. आणि चौथा आहे एन्करेज करा ज्यामध्ये नाही आहे किंवा आपल्यामध्ये नाही आहे दुसऱ्यांमध्ये आहे तर ते एन्करेज करा बाकीच्या स्टुडंट्सना किंवा सोसायटी मेंबरशी जे काय युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज आहेत व्हॅल्यू एज्युकेशन तुम्ही घ्या मग त्यामुळे आपल्या लाईफमध्ये डिसिप्लिन जस्टिस इंटिग्रिटी ह्या व्हॅल्यूज राहत आहेत आणि तुमचं लाईफ चेंज होत आहे. ओके क्लिअर द पर्पज. ओके नाऊ द नेक्स्ट पॉइंट अबाउट आफ्टर कम्प्लिटिंग द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन द नेक्स्ट पॉइंट इज द बेसिक गाईडलाईन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. म्हणजे आपण जे व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये कंटेंट बघणार आहोत कंटेंट म्हणजे काय जे काय बिट्स बघणार आहोत मग त्यासाठी काय गाईडलाईन आहेत व्हॅल्यू एज्युकेशनच्या गाईडलाईन्स काय आहेत. तर पहिली गाईडलाईन आहे युनिव्हर्सल. Second is nothing but, one by one I will tell you what it is. The second is nothing but rational. Okay. Now these are the two things. There are universal किंवा rational म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. प्रत्येकासाठी मी एक स्लाइड तयार केलेली आहे फक्त आपल्याला माहित असायला पाहिजे. बेसिक गाईडलाईन पास आहेत जसं तुमच्या नीड्स पास होतात नंतर पर्पज चार होते आणि तसंच बेसिक गाईडलाईन पास आहेत त्याचे आपण दोन सांगणार आहेत आता. युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजेच काय ग्लोबली एक्सेप्टेड. ग्लोबली एक्सेप्टेड असायला पाहिजे सगळ्यांना. युनिव्हर्सल मीन्स समथिंग दॅट इज रिलेटेड टू ऑर ऍप्लिकेबल टू ऑल द ह्युमन बीइंग्स. ऑल द बिंग ह्युमन बिंग्सला सगळ्या मानवी जीवनला ते लागू आहे किंवा रिलेटेड आहे. ओके काहीतरी लागू आहे आणि ते सगळ्यांसाठी सेम आहे दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सल. सो म्हणजे काय सांगत आहे हे जनरल डेफिनेशन. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. मग युनिव्हर्सलचा अर्थ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये काय आहे. जे काय आपण शिकणार आहोत व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये कंटेंट ते काय असायला पाहिजे युनिव्हर्सली ऍप्लिकेबल असायला पाहिजे प्रत्येक ह्युमन बिंग साठी. युनिव्हर्सल ऍप्लिकेबल असायला पाहिजे प्रत्येक ह्युमन बिंग साठी आणि ते ट्रू असायला पाहिजे ऍट ऑल द टाइम अँड प्लेसेस. सगळ्यांसाठी ते ट्रू असायला पाहिजे आहे बरोबर असायला पाहिजे कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही रिजन मध्ये तुम्ही जावा. म्हणजे मी आता इथं व्हॅल्यू एज्युकेशन सब्जेक्ट घेतो आहे खरं हे मी पंढरपूरच्या स्वरी कॉलेजमध्ये आहे तसंच ते कुठल्या तरी दुसऱ्या पुण्यामध्ये कॉलेजमध्ये पण तेच सब्जेक्ट आहे. सो विच इज ट्रू फॉर ऑल द टाइम फॉर ऑल द प्लेसेस. युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे हा विषय त्यामध्ये कंटेंट जे आहे ते सगळ्यांसाठी सारखेच आहे. आणि असं नको असायला पाहिजे की त्याचे कंटेंट जे आहेत इट शुड नॉट रिस्ट्रिक्ट टू अ सर्टन सेक्टर किंवा जेंडर किंवा नॅशनॅलिटी. बाबा मेल आहे किंवा फिमेल आहे मेलसाठी वेगळं आणि फिमेलसाठी वेगळं असं नाही. नंतर सेक्टर म्हणजे तुम्ही म्हणू शकता रिजन वेगळं असं पण नाही. महाराष्ट्रात वेगळं आणि कर्नाटकामध्ये असं नाही. नंतर नॅशनॅलिटी इंडियन नॅशनल आहे किंवा भारताबाहेरचं वेगळं असं नाही. कुठं पण तुम्ही जावा दॅट द कंटेंट ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यू एज्युकेशन दे आर सेम फॉर ऑल द ह्युमन बीइंग. त्याचा अर्थ लक्षात आला का युनिव्हर्सल म्हणजे काय. आलं लक्षात युनिव्हर्सल म्हणजे काय. Yes, ma'am. Universal manje something which is applicable to all the human beings and it is true at all the time at all the places and it is not restrict to caste you can say gender nationality. सगळ्यांसाठी सारखं आहे कुठले पण कास्ट असू दे कुठल्या पण जेंडरचे असू दे किंवा कुठल्याही नॅशनॅलिटीचे असू दे. सो दॅट इज द वर्ड युनिव्हर्सल. मग ती गाईडलाईन फॉलो व्हायला पाहिजे. व्हॅल्यू एज्युकेशन युनिव्हर्सल आहे सगळ्यांसाठी सारखं आहे. नंतर सेकंड काय रॅशनल. रॅशनल म्हणजे नक्की काय आहे. रॅशनल मीन्स समथिंग बेस्ड ऑन लॉजिक ऑर रिझन. ओके आता कोणतरी काहीतरी सांगत आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं असं नाही ब्लाइंड विश्वास ठेवणं गरजेचं नाही. ओके त्याच्या मागं काहीतरी रिझन असायला पाहिजे तुम्ही ते एक्सेप्ट करा तर काहीतरी रिझन असायला पाहिजे त्याच्या मागं लॉजिक असायला पाहिजे आहे.
that is nothing but rational. So the content of value education, they are nothing but कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये असं नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे, लॉजिक आहे, त्यामुळे ते इन्क्लूड केलेले आहे व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये. ओके, आणि कुठलंही असू दे बिट, कुठलंही बिट असू दे, त्यामध्ये ते ओपन आहे सगळ्यांसाठी. तुम्ही त्याबद्दल काहीही आन्सर्स काहीही क्वेश्चन विचारू शकता आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स असणारच आहे, ते तुम्हाला रिस्पॉन्स करणारच आहे. दे इज रिस्पॉन्सिव्ह टू सजेशन, इट हॅज टू बी ओपन अँड इट इज रिस्पॉन्सिव्ह टू सजेशन. इट इज बेस्ड अपॉन लॉजिक अँड समथिंग रिझन बिहाइंड इट, आणि ते ओपन आहे सगळ्यांसाठी. तुम्ही काहीही प्रश्न, कुठलेही बिट असू दे, तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारा, त्याला ते आन्सरेबल आहे. ओके, अँड इट इज रिस्पॉन्सिव्ह टू सजेशन. आणि असं नाही की व्हॅल्यू एज्युकेशन कॅनॉट बी सेट ऑफ डूज अँड डोंट, म्हणजे ते कशात तरी बाबा पारंपरिक असं किंवा की असं आहे की असं करा किंवा असं नाही. डूज किंवा डोज वर डिपेंड नाही आहे ते. ओके, सो रिलिजियस किंवा ह्याच्यावर ते बेस नाही आहे की असं रिलिजियस प्रमाणे आपल्याला असतं काय काय वेळेस असतात की घरात असं रिलिजियस वातावरण असेल की बाबा करायलाच लागतं, असं नाही. डूज किंवा डोंट वर ते नाही, इट इज डज नॉट डिपेंड अपॉन डूज अँड डोज. एक रॅशनल म्हणजे एक एक्झाम्पल इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 1+1 ऍडिशन मॅथमॅटिक्स मध्ये 1+1 इट इज इक्वल टू 2. वाय इट इज 2? समथिंग रिझन इज बिहाइंड, लॉजिक आहे. आपण त्याला म्हणू शकत नाही की 1+1 म्हणजे काय 11, आन्सर काय आहे 2 आहे, कारण की त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. ओके, ऍडिशन केल्यानंतर त्याचं उत्तर 2 येते अँड इट इज नॉट 11. सो देर इज अ लॉजिक, देर इज अ रिझन बिहाइंड दॅट इन मॅथमॅटिक्स. So that is the, if you can say, it is a rational. There is a logic, there is a reason behind it. Okay, so that is the meaning of rational. त्यामुळे कुठलेही बिट तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये घ्या, त्याला काहीतरी लॉजिक आहे, त्याच्याकडे रिझन आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन दे आर रॅशनल. दॅट इज देर इज अ लॉजिक बिहाइंड इट, देर इज अ रिझन बिहाइंड इट. आलं का मीनिंग रॅशनलचं? लक्षात आले रॅशनल म्हणजे काय? यस मॅम. ओके, नाव आफ्टर युनिव्हर्सल अँड रॅशनल द थर्ड इज नथिंग बट नॅचरल अँड व्हेरीफायबल, फोर्थ इज ऑल एनकंपासिंग अँड फिफ्थ इज लीडिंग टू हार्मोनी. पाच आपल्याकडे गाईडलाईन्स आहेत फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. पहिला आहे युनिव्हर्सल, सेकंड आहे रॅशनल, थर्ड आहे नॅचरल अँड व्हेरीफायबल, फोर्थ आहे ऑल एनकंपासिंग आणि फिफ्थ आहे लीडिंग टू हार्मोनी. आता त्यामध्ये आपण नॅचरल अँड व्हेरीफायबल बघूया. नॅचरल अँड व्हेरीफायबल म्हणजेच काय आहे? नॅचरल म्हणजे एक्झिस्टिंग ऑर डिराइव फ्रॉम नेचर, जे काय नेचरमधनं येतं आहे आणि ते म्हणजे आपण म्हणू शकतो नॅचरल मीन्स एक्सेप्टेबल आहे इन नॅचरल मॅनर टू ऑल द ह्युमन बीइंग, ऑल द ह्युमन बीइंग. मग त्या एक एक्झाम्पल दिलेलं आहे की नॅचरल म्हणजे म्हणून आपण काय आहे की विंटरमध्ये आपल्याला थंडी वाजते, दॅट इज नॅचरल. समरमध्ये आपल्याला उकडते, दॅट इज नॅचरल. खरं जर आपण एसी थ्रू कोल घेतलं, एसी मधनं आपण जर वारा घेतला किंवा हीटर मधनं आपण काय घेतलेलं आपलं रूम हीटर मधनं काय केली हॉट केली, तर दॅट इज नथिंग बट इट इज मेड, इट इज नॉट नॅचरल, इट इज मेड. इट इज मेड थ्रू एसी ऑर इट इज मेड थ्रू हीटर. हॉट हॉट एन्व्हायरमेंट केलेलं आहे ते हीटर कडून मिळालेलं आहे, इट इज नॉट नॅचरल. किंवा एसी मधनं आपल्याला काय केलेलं आपण गारवा केलेला आहे त्या रूम मध्ये, मग ते काय आहे? इट इज नॉट नॅचरल, इट इज मेड बाय एसी. ओके, मग तुम्हाला लक्षात पाहिजे नॅचरल मीन्स व्हॉट? इट इज डिराइव नॅचरली फ्रॉम नेचर, इट इज नॉट मेड. दॅट इज द मीनिंग ऑफ नॅचरल. आणि व्हेरीफायबल म्हणजेच काय आहे? समथिंग दॅट कॅन बी चेक्ड अँड व्हेरीफाईड, जे काय आपण चेक करू शकतो, त्याला काहीतरी रिझन आहे प्रॉपर, आपण चेक करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो, दॅट इज नथिंग बट. मग जे काय कंटेंट आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे ते नॅचरल आहेत, सगळ्याला एक्सेप्टेबल आहेत आणि व्हेरीफायबल आहे, त्यामध्ये आपण व्हेरीफाय करू शकतो, चेक करू शकतो आहे. ओके, इट इज नॉट बेस्ड
म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे असं नाही. ते आपण व्हेरीफाय केलेलं आहे, चेक केलेलं आहे. ओके, सो डू नॉट अज्युम समथिंग बिकॉज इट इज स्टेटेड ऑर रिटन इन अ बुक रॅदर दॅन व्हेरीफाय वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, काहीही तुम्ही करा, खरं पहिलं ते व्हेरीफाय करा, ट्रू आहे का ते बघा आणि मगच तुम्ही एक्सेप्ट करा. दॅट इज नथिंग बट नॅचरल अँड व्हेरीफायबल. ओके, क्लिअर विथ दिस नॅचरल अँड व्हेरीफायबल? म्हणजे जे काही आपण व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये शिकणार आहोत ते नॅचरली एक्सेप्टेबल आहे सगळ्यांसाठी आणि व्हेरीफायबल आहे, चेक केलेलं आहे, व्हेरीफाय केलेलं आहे. ओके, सो दॅट यू आर गोइंग टू स्टडी. आणि नेक्स्ट पॉइंट इज ऑल एनकंपासिंग. ऑल एनकंपासिंग म्हणजेच काय? सगळं कव्हर करणार आहे, कव्हरिंग एव्हरीथिंग अँड एव्हरी वन, सगळ्यांना समावून घेणार आहे आणि सगळं कव्हर करणार आहे. त्याचा अर्थ आहे ऑल एनकंपासिंग. ऑल एनकंपासिंग म्हणजे सगळ्यांना कव्हर करून सगळं घेणार आहे. दॅट इज नथिंग बट ऑल एनकंपासिंग. ओके, म्हणजेच काय आहे? सगळ्यांना समावून घेणे म्हणजेच काय आहे? म्हणजेच इट इज परमिटिंग इन टू ऑल द डायमेन्शन्स ऑफ अवर लिव्हिंग. जे काय आपले लिव्हिंगचे डायमेन्शन्स आहेत, म्हणजे आपले थॉट आहे, बिहेवियर आहे, जिथे आपण वर्क करतोय ते वर्क एन्व्हायरमेंट आहे, आपलं अंडरस्टँडिंग आहे, रिलायझेशन आहे, ते आपण सगळ्यांना समावून घेणार आहे. ते दॅट इज नथिंग बट ऑल एनकंपासिंग. आणि चारही लेवल आपण कन्सिडर करणार, नुसतं एकच लेवल नाही. आपण जे जीवन जगत असताना आपल्या बरोबर जे चार लेवल्स आहेत, आपल्या स्वतःला, नंतर फॅमिलीला, सोसायटीला आणि नेचरला आपण धरून घेणार आहे. दॅट इज नथिंग, सगळ्यांना समावून घेणार आहे. दॅट इज नथिंग बट ऑल एनकंपासिंग. ओके, आणि व्हॅल्यू एज्युकेशनचे मेन उद्दिष्ट काय आहे? की पहिलं आपण स्वतःला ट्रान्सफॉर्म करा, नंतर बाकीच्या लेवलला ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करा. Okay with this? That is the meaning all encompassing, covering everything and everyone. Everything is nothing but all the levels you are going to cover as well as all dimensions of our living, that is thought, behavior. Je kay aple thoughts utpanna hota ahet aplya manamade, behavior tyamule je aple kay ahe त्याला समावून घेणे, जे काय वर्क आपण करतो आहे ते वर्क एन्व्हायरमेंट मध्ये मेंबर्स असतात, स्टाफ मेंबर्स असतील, टीचर्स असतील, आपण अभ्यास करतो आहे, आपल्या आजूबाजूचे जे काय मेंबर्स असतील त्यांना समावून घेणे, अंडरस्टँड करणे, रिलायझेशन करणे, हे सगळे डायमेन्शन्स आहेत आपण जेव्हा जीवन जगत असतो त्यांना समावून घेणे, ऍज वेल ऍज जे काही ऑर्डर्स आहेत आपले चार ऑर्डर, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर, ह्यांना सगळ्याहून समावून घेऊन आपलं कार्य पूर्ण करणे आणि स्वतःमध्ये बदल घडवणे आणि इतरांमध्ये पण घडवणे, हे आपण व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू शिकणार आहोत. मग त्यामध्ये जे कंटेंट आहेत ते कसे असायला पाहिजे आहेत? ऑल एनकंपासिंग, कव्हरिंग एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. ओके विथ दिस? यस मॅम. ओके, आणि अजून काय राहिलं होतं आपलं? ऑल एनकंपासिंग, नॅचरल, व्हेरीफायबल, ऑल एनकंपासिंग. ओके, अँड लिडिंग टू हार्मोनी. लिडिंग टू हार्मोनी म्हणजेच काय? व्हॅल्यू एज्युकेशन अल्टिमेटली इज टार्गेटेड. शेवटी व्हॅल्यू एज्युकेशनचं टार्गेट काय आहे? की सुसंवाद हा इंडिव्हिज्युअल मध्ये, ह्युमन बिईंग मध्ये आणि नेचर मध्ये त्याला घडवायचा आहे. प्रॉपरली कम्युनिकेशन प्रत्येक लेवलशी झालं की आपोआपच तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर जाणार आहे आणि तुमचं ध्येय तुम्ही नक्की गाठणार आहे आणि यशस्वीरित्या तुम्ही ते गाठणार आहात. आणि त्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये आणि भरभराहट पण मिळणार आहे. लक्षात घ्या, हे टार्गेट आहे शेवटी व्हॅल्यू एज्युकेशनचं. ओके विथ दिस? ओके, सो दिस इज द बेसिक गाईडलाईन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन दॅट वी हॅव कम्प्लीटेड. दॅट इज द फाईव्ह बेसिक गाईडलाईन्स. क्लिअर विथ दिस पर्पज अँड व्हॅल्यू एज्युकेशन? आले लक्षात सगळ्यांच्या? यस मॅम. आता कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे लक्षात घ्या. कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, पहिली गोष्ट, कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, जेव्हा आपण व्हॅल्यू एज्युकेशन शिकणार आहे तर पहिलं कंटेंट काय आहे? की समजून घ्यायचं आहे मायसेल्फ.
आपण पहिलं आपल्याकडे बघायचं आहे, पहिलं आपण कसा आहोत ते पहिलं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्या आकांक्षा अपेक्षा आपल्याला आनंद कशामध्ये मिळतो आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्यालाच जर माहित नाही आपण काय करतो आहे कसं राहतो आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर मग आपण आपले ध्येय पण नीटपणे अचीव करू शकत नाही. आपण इतरांना पण आपल्यालाच माहित नाही आपण कसं आहे तर आपण दुसऱ्यांना कसं दुसरा कसा आहे हे आपण कसं गेस करणार आहे. ओके, त्यामुळे पहिलं कंटेंट काय व्हॅल्यू एज्युकेशन की तुम्ही पहिलं स्वतः ओळखा, स्वतःला स्वतःला समजून घ्या. तुमचं ध्येय काय, तुमचा हॅपीनेस कशात आहे, तुम्ही दुःखी कधी आहात. ओके, हे तुम्हाला पहिलं समजून घ्यायचं आहे. दुसरं कंटेंट काय आहे आपण जे शिकणार आहे की तुमचे ध्येय काय आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पहिलं समजून घेत आहात तेव्हा तुम्हाला लक्षात येते की तुमचं ध्येय काय आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, पहिलं स्वतःहून समजून घेतल्यानंतर मग तुम्ही बाकीच्या एंटिटीजना प्राधान्य द्या. ओके, देन यू अंडरस्टँड द अदर एंटिटी इन नेचर आणि मग तुमच्या त्याबद्दल इंटरकनेक्टनेस काय आहे, तुमचं अस्तित्व त्यांच्याबद्दल काय आहे, तुमचे रोल काय आहे तुमच्या त्यांच्याबद्दल हे तुम्ही जाणून घ्या आणि मग नंतर सुसंवाद साधायचा प्रयत्न करा त्या चारही लेवलशी, तुमच्या स्वतःशी, फॅमिलीशी, सोसायटी आणि नेचर आणि एक्झिस्टन्स. हे कंटेंट आहे. आपण एक प्रत्येक कंटेंट नीट नीट बघणार आहोत. आलं का लक्षात? पहिला कंटेंट काय आहे, स्वतःला पहिलं समजून घ्या, तुमच्या आकांक्षा अपेक्षा तुमचा हॅपीनेस कशामध्ये आहे ते पहिलं समजायचं आहे. तुमचे गोल्स काय आहेत, सब गोल्स काय आहेत ह्युमन लाईफ मध्ये ते पहिलं समजायचं आहे. नंतर मग तुमच्या बाकीचे काय आहेत एंटिटीज, कुठल्या कुठल्या आहेत तुमच्या, म्हणजे तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर कोण आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, सोसायटी मेंबर्स आहेत, त्यांचं तुमच्याशी रिलेशन कसं आहे, तुमचं अस्तित्व ते नसतील तर तुमचं अस्तित्व काय आहे, सह अस्तित्व कन्सेप्ट तो आपल्याला बघायचा आहे आणि तुमचा रोल त्यांच्याबद्दल काय आहे नेचरशी फॅमिलीशी ते बघायचं आहे आणि नंतर मग सुसंवाद तुम्ही त्या चारही लेवलशी कसं घडवता आहात आणि तुम्ही कसं जीवन जगता आहात ते तुम्ही हे सगळं या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. हे कंटेंट आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे. आलं लक्षात? हो मॅम. ओके, मग आता आपला पहिला जो स्टेप आहे तो काय आहे, टू अंडरस्टँड माय सेल्फ my aspiration and my happiness and that's hela apan kay mhanto ahe process of value education cha pahila part eto ahe self exploration. content of value education madhe pahila kay swatah madhe pahila baga tumhi dukhi ahat anandi ahat tumcha goals apeksha kay mag te mhanje kay process of value education cha pahila part. प्रोसेस आपण आता सुरू करणार आहे व्हॅल्यू एज्युकेशनची आणि तो पहिला पार्ट काय आहे, व्हॅल्यू एज्युकेशन बिगिन विथ व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, लुकिंग इन साइड युअर सेल्फ. लुकिंग इन साइड युअर सेल्फ म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, दोन प्रश्न यायला पाहिजे सेल्फ एक्सप्लोरेशन करताना, व्हॉट एम आय and what I really want to be. मी काय आहे आणि मला काय बनायचं आहे ते मी समजून घेणार आहे and that process is nothing but it is called as what, self exploration. येते का लक्षात? Yes ma'am. Okay, हे आपल्याला दोन क्वेश्चन्स आहेत तुमच्या मनामध्ये यायलाच पाहिजे, मी काय आहे आणि मला काय बनायचं आहे. That is the first stage, that is the first process for value education. And here upon next lecture madhe self exploration chi purna ek navin slide bagnar ahe. Self exploration manje nakki kay ahe, tyacha purpose kay ahe and tyacha process kay ahe. Ata tumhala lakshat yeil ek interesting topic ahe self exploration. Okay, that we will look in the next
लेक्चर बिगिनिंग पासन बघूया सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय आहे. फक्त एक झलक दिलेली आहे की व्हॉट एम आय अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. ओके, तुम्ही एक सर्च करा. आता उद्याचा आपला एक लेक्चर होईल पुन्हा एकदा. तुम्ही एक सेल्फ सर्च करा नेटवरती किंवा तुम्हाला कुठं काय तुम्ही जे काय वापरत आहात त्याच्यावरनं की सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल आपल्याला काय काय माहिती मिळती आहे. उद्या आपण लेक्चरला डिस्कस करू. ओके, तुमच्या साईडने आहे. तुमच्याकडनं मला काहीतरी पाहिजे सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय काय तुम्ही बघितलेलं आहे, काय काय वाचलं, तुम्ही ते नोट डाऊन करा नोटबुकमध्ये आणि उद्या आपण त्याबद्दल बोलू. मला फक्त उद्याचं लेक्चर जर सुरू झालं कधी पण उद्या किंवा परवा की मला सांगा मॅडम आम्हाला एक होमवर्क दिला होता तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशनचा आणि आम्ही असे असे नोट डाऊन केलेले आहे पॉईंट, मग आपण घेऊया का ते पॉईंट आपण घेऊया मॅडम. मग एक एक स्टुडंटनी एक एक पॉईंट आपण वाचून दाखवूया बाबा हे त्यांनी वाचलेलं आहे हे केलेलं आहे. ओके, येस मॅम. तुमचे व्ह्यूज सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल सांगा. मी माझे व्ह्यूज सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये सांगते, मग आपण डिस्कस करू. ओके, सो दॅट विल बी द इंटरेस्टिंग लेक्चर अँड यू विल गेट क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑल्सो. ओके, मग आतापर्यंत क्लिअर झालेलं आहे का? क्लिअर झालेलं आहे. येस मॅम. व्हॉट आर द पर्पज? पर्पज काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनचा? फोर पर्पज आहेत. काय आहेत पर्पज? पहिलं पर्पज काय? मॉरल. मॉरल काय? मॉरल काय? पर्पज काय फर्स्ट? मॉरल व्हॅल्यू. ही इज करेक्ट. मॉरल व्हॅल्यू एक तिने सांगितलं, एक व्हॅल्यू सांगितली मॉरल व्हॅल्यू. डेव्हलप करायची आपल्या मध्ये मॉरल व्हॅल्यू. दुसरे कुठले व्हॅल्यूज आहेत? स्पिरिच्युअल, इंटेलेक्च्युअल, आफ्टर दॅट इमोशनल, फिजिकल, ऑल दिस. पर्पज काय आहे की पहिले तुम्ही ते डेव्हलप करा तुमच्या व्हॅल्यू व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल मध्ये. दुसरं काय आहे? ओके, व्हॉट इज द सेकंड? क्रिएटिंग होलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम तयार करायची, हे सेकंड पर्पज आहे. तिसरं काय आहे? प्रमोटिंग व्हॅल्यूज इन अ सोसायटी. वन्स यू क्रिएट द कोर डेव्हलप झालेली आहे तुमच्यामध्ये तर तुम्ही ते प्रमोट करायचे आहे सोसायटीमध्ये आणि ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये पहिला घडवा आणि नंतर मग सोसायटी ट्रान्सफॉर्मेशन कडे जावा. आणि चौथं काय आहे? एनकरेज करा, फॉस्टर करा युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. कुठल्या कुठल्या? इंटिग्रिटी आहे, डिसिप्लिन आहे, जस्टिस आहे. ओके, लक्षात आलेलं आहे पर्पज? आफ्टर दॅट व्हॉट आर द गाईडलाईन्स? व्हॉट आर द फाईव्ह गाईडलाईन्स? पहिली गाईडलाईन युनिव्हर्सल कंटेंट ऑफ एज्युकेशन शुड बी युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजेच काय? युनिव्हर्सलचा अर्थ काय? सगळ्यांना लागू असणारी. सगळ्यांना लागू असणारे, सगळ्यांना. ओके, ग्लोबली एक्सेप्टेड. ओके, इट शुड नॉट रिस्ट्रिक्ट टू कास्ट, रिलीजन, नॅशनॅलिटी, सेक्टर, जेंडर. ओके, दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सल. रॅशनल, सेकंड काय आहे? रॅशनल. रॅशनलचा अर्थ काय म्हणू शकतो आपण? लॉजिकली असणारी. लॉजिकल, जे काय कंटेंट असतील त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रिझन आहे. म्हणजे ते ब्लाइंड विश्वास, ब्लाइंड बिलीफ वर नाहीये. ओके, त्याच्यावर काहीतरी लॉजिक आहे, रिझन आहे. इट इज नॉट रिटन इन द बुक ऑर इट इज नॉट कोणीतरी काहीतरी म्हटलेलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं नाही. त्याच्यावर पाठीमागे काहीतरी रिझन आहे. सो दॅट इज नथिंग बट रॅशनल. आणि ओपन आहे ते सगळ्यांसाठी. रिस्पॉन्स टू सजेशन आहे. ओके, यू कॅन आस्क क्वेश्चन्स अँड आन्सर विल बी प्रोव्हाइडेड. दॅट इज, इट इज ओपन अँड रिस्पॉन्सिव्ह टू सजेशन. हे झालं सेकंड. थर्ड काय आहे? नॅचरल अँड व्हेरीफाईड. नॅचरल अँड व्हेरीफायबल आहे. यू कॅन व्हेरीफाय इट, यू कॅन चेक इट अँड इट इज नॅचरली एक्सेप्टेबल. ओके, नेक्स्ट काय आहे? ऑल एनकम्पासिंग. ओके, एनकम्पासिंग म्हणजे सगळ्यांसाठी लागू आहे, सर्वांना, सगळ्यांना समावून घेत आहे. सगळ्यांना समावून घेते म्हणजे काय आहे? जे काय चारही डायमेन्शन्स आहेत आपल्या लिव्हिंगमध्ये, आपले विचार, आपला बिहेव्हिअर, आपलं अंडरस्टँडिंग,
आपले आपले रिलायझेशन अंडरस्टँडिंग ओके वर्क एन्व्हायरमेंट हे सगळ्यांना समावून घेणार आहे आणि एज वेल एज चारही नेचरचे जे काही ऑर्डर्स आहेत दॅट इज आवर इंडिव्हिज्युअल नंतर फॅमिली सोसायटी एक्झिस्टन्स एन्व्हायरमेंट ह्यांना सगळ्यांना समावून घेणार आहे ते दॅट इज नथिंग बट ऑल एनकम्पासिंग. आणि चौथं लास्टली काय आहे पाचवं लीडिंग टू हार्मोनी. येस आणि लास्टली टार्गेट काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनचं फायनली इट इज नोईंग नथिंग बट इट इज गोइंग टू लीड टू व्हॉट हार्मोनी त्याला एक सुसंवाद साधायचा आहे प्रॉपर कम्युनिकेशन साधायचं आहे सगळ्यांशी चारही लेवलशी आणि हे त्याचं टार्गेट आहे. ओके दिस इज द बेसिक गाईडलाईन वी हॅव सीन. आणि कंटेंट काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनचे पहिलं कंटेंट काय आहे की पहिलं स्वतःमध्ये बघा आपण काय आहोत आपले नीड्स काय आहेत गरजा काय आहेत एस्पिरेशन्स काय आहेत आपण आनंदी कधी असतो हे पहिलं स्टार्ट करा आणि त्यालाच आपण नाव काय दिलेलं आहे तेच एक पहिलं स्टेज आहे आणि त्यालाच नाव काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन करताना नेहमी दोन प्रश्न पडतात व्हॉट एम आय अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. ओके हे झालं पहिलं कंटेंट किंवा पहिला स्टेज झालेला आहे प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये. दुसरं काय आहे जेव्हा तुम्ही हे बोला हा बोला आपल्या गोल्स उद्दिष्ट काय आहेत ह्युमन लाईफ मध्ये ते दुसरं कंटेंट आहे. तिसरं जेव्हा आपण आपले लाईफ जगत असतो आहे तेव्हा इतरांना आपण बघा ओके आपल्या नेबर्स आहेत आपले फॅमिली मेंबर्स आहेत अदर एंटिटी आहेत नेचरमधले त्यांचं रिलेशन आपल्याबद्दल काय आहे आपलं अस्तित्व काय आहे आपले रोल काय आहे त्यांच्याबद्दल हे पण जाणून घ्या ते समजून घ्या आणि सुसंवाद या चारही लेवलशी कसं करणार आहात हे समजून घ्या. हे आपल्या व्हॅल्यू एज्युकेशनचे कंटेंट आहे आणि आपण महत्वाचा पार्ट जो पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत पहिलं प्रोसेस जे व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये बघणार आहोत दॅट इज नथिंग बट इट स्टार्ट्स विथ व्हॉट लुकिंग इन साईड युअर सेल्फ दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्लोरेशन व्हॉट आय एम अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू. ओके विथ दिस ओके सो आय विल गो फॉर द अपसेंट नंबर roll number wait one minute I will put directly on telegram you can tell roll number 2 3 ahet ka roll number 2 3 4 5 6 10 11 11 16 17 18 19 20 16 to 20 ahet ka kon next after that 21 22 23 26 मॅडम 26 आहे का तुम्ही लिहिलं नाही का तुमचं आहे 26 आहे ते दिसत नाही बघतोय. ओके 27 31 33 34 36 38 40 41 42 50 52 ओके 59 नाही आहे ना 59 आहे का व्हॉट इज द स्ट्रेंथ 60 आहे ना स्ट्रेंथ काय आहे 61
ओके 59 60 61 ओके okay, I have noted down. Thank you for listening the lecture. Now I will share this PPT. You can say see it. Okay, thank you. Hello madam. हाँ बोला था. 55 present. हाँ I present. Hello ma'am. बोला. 48 present.